जंगल ट्रेनिंग कॅम्प तर्फे 6 ते 10 जून 2012 चा बँकॉक पट्ट्याचा कार्यक्रम ठरला आणि तिथे पोहोचण्यापूर्वीच मनाचा वारू त्या देशी जाऊन पोहोचला सुद्धा. केवळ तिथले सृष्टी सौंदर्य बघण्यासाठी नाही तर खास करून स्कूबा डायव्हिंग व पॅरासेलिंगचे थ्रिल अनुभवण्यासाठी मन अधीर झाले होते. 200 वर्षाहून अधिक जुन्या असलेल्या जगातल्या प्रत्येक शहराचे जुने शहर आणि नवे शहर असे दोन भाग असतात. त्याप्रमाणे जुने बँकॉक चाऊ फ्राया नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर तर नव बँकॉक पूर्व किनाऱ्यावर आहे. नव बँकॉक पूर्णपणे आधुनिक गगनचुंबी इमारतींची रेलचेल असलेला आहे. हा पूर्ण भाग फ्लायओव्हर, एक्सप्रेसवेज, स्काय ट्रेन अर्थात मेट्रो, चाऊ फ्राया नदीतून चालणारी जलवाहतूक अशा दाट जाळ्यांनी विणलेला आहे. पर्यटकांना एकीकडे मनात न मावणारा आनंद देताना दुसरीकडे त्यांचा खिसा त्यांच्या नकळत रिकामा होत जातो तो ह्या बँकॉकमध्ये. आता आपण पोहोचलो आहोत बँकॉकच्या सुवर्णभूमी एअरपोर्टवर. बँकॉकच्या सुवर्णभूमी एअरपोर्टवरून प्रथम पट्टायाच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला. थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉकच्या दक्षिणेकडील आखातात पूर्व किनाऱ्यावर वसलेले हे शहर पट्टाया. या पट्टायाचा थाई भाषेतील उच्चार आहे फत्थाया आणि याचा अर्थ आहे नैऋत्य मान्सून वारे. सुरुवातीला पट्टाया हे मच्छीमारांचं समुद्रकाठचं एक छोटंसं खेडं होतं. पण 26 एप्रिल 1961 ह्या दिवशी व्हिएतनाममध्ये लढणारे 100 अमेरिकन सैनिक सुट्टीतील विश्रांतीसाठी पट्टायाला आले आणि पट्टायाचे नशीबच बदलले. समुद्रकाठचा एक नामांकित पर्यटन स्थळ अशीच ओळख असलेल्या पट्टायाला आता दरवर्षी जगभरातले अंदाजे 40 लाख पर्यटक भेट देतात. हे 40 लाख पर्यटक आपल्या मुक्कामात ह्या इंद्रपुरातील विविध सुखांमध्ये अक्षरशः न्हावून निघतात. त्यातील थोड्याफार सुखांची झिंग अनुभवण्यासाठी आम्ही आता निघालो. प्रथम पाहिला तो ह्या इंद्रपुरीतील अल्काझार शो, ज्याला साक्षात इंद्राचा दरबार म्हणावं असा अल्काझार शो हे पट्टायाच्या मुकुटातील रत्नजडित मूर्तीसच म्हणावयास हवे. दीड तासांच्या या गीत नृत्य संगीत नाट्याने क्षणोक्षणी बहरत जाणाऱ्या कार्यक्रमाच्या रोजच्या तिन्ही खेळांना वर्षाचे 365 दिवस हाऊसफुल अशी दाद मिळते हेच त्याच्या यशाचं रहस्य. यात काम करणारे सर्वच्या सर्व लेडी बॉईज हे जणू इंद्राच्या दरबारातले यक्ष, गंधर्व व किन्नरच भासतात. Thank you.
पट्टायातील नाईट लाईफ अर्थात रात्रीची रंगेल दुनिया जगप्रसिद्ध आहे. फेसाळ्या पेयांचा आणि उसळत्या तारुण्याचा हा धुंद मामला, त्याचं वर्णन करायचं नसतं आणि चर्चा टाळायची असते, कारण हा विषय बोलायचा नाही. ज्याला जसा तसा त्याने अनुभवायचा किंवा टाळायचा आहे. फक्त पट्टाया कधी झोपत नाही एवढंच या बाबतीत सांगितलं तरी पुरेसं आहे, कारण इंद्रपुरीतील ह्या आसक्तीला, क्षितिज आणि समाधानाला सीमा नाही आहे.